बघा हात असा ठेवला तर परत त्याचाही चुकीचा अर्थ काढतील ना. सॉरी माफ करा, कुठे सेंटर? माय मास मुळे अर्धे लोक ओळखायला नाही येत. सर्वप्रथम तर अर्थातच कोविडच्या काळामध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला त्याच्याकरता धन्यवाद. तुम्ही लोक कोविडच्या काळात एवढ्या मोठ्या संख्येने आलाय की त्याच्याकरता धन्यवाद द्यायला माझ्याकडे शब्द नाही आहेत. मला कळत नाही आहे की रूम छोटी आहे का तुमचा नंबर जास्त आहे, पण खूप खूप धन्यवाद, खरंच शब्द नाही आहेत माझ्याकडे. आणि सर्वप्रथम तर मी हे सांगू शकते की सांगू इच्छिते की प्रेस कॉन्फरन्स अशाकरता ठेवली की बरेच दिवस बरेच प्रश्न विचारायचे होते असं मला लक्षात आलं, त्यामुळे मला असं वाटलं एकत्रित करून त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी जरूर करेन. जेव्हा मी चित्रपटसृष्टीमध्ये 29-30 वर्षापूर्वी माझी कारकिर्द सुरू केली तेव्हा अत्यंत साध्या सुध्या मराठमोळ्या घरातनं आलेली मुलगी होते मी, अजूनही आहे. आणि म्हणजे माझ्या आईला मेकअप बिकअपचं काहीही कल्पना नव्हती, आजही नाही आहे. पण एकच परमेश्वराच्या आशीर्वादानंतर एकच गोष्ट माझ्याबरोबर होती, ती म्हणजे लोकांचा साथ. आणि मी नेहमी तेव्हाही म्हणायची की तेव्हा खूप मोठे मोठे माझ्याबरोबर आर्टिस्ट होते, पण मी नेहमी सांगायची की मी मीडिया मेड स्टार नाही आहे, मी पीपल मेड स्टार आहे. आज मी माझ्या राजकीय वाटचालीची एक नवा एक 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 पाऊल जिथे उचलते आहे तिथे मला एवढंच सांगायचं आहे तुम्हा सर्वांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला की ही एक अजून अवघड वाटचाल आहे आणि त्याच्याकरता त्यांचा पाठिंबा मला खूप गरजेचा आहे. कारण मी ज्याप्रमाणे चित्रपटसृष्टीमध्ये पीपल मेड स्टार झाले, लोकांनी बनवलेली मोठी स्टार, त्यानुसार मी माझ्या राजकीय आणि उर्वरित आयुष्यामध्ये लोकांनी बनवलेली लीडर होणं पसंत करेन. आणि आता तुमची पाळी, बोला. मॅडम, तुम्ही काँग्रेस सोडून शिवसेनेत पक्ष प्रवेश केलेला आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या आता सत्ताधारी पक्ष आहेत सर्वप्रथम तर मी काँग्रेस पक्ष सोडून ऑलमोस्ट 14 महिने झाले, त्यामुळे मी 14 तासाच्या आत काँग्रेस सोडल्यासारखं कृपया मला प्रश्न विचारू नका. त्याच्यात खूप प्रश्न असतो, फरक असतो जेव्हा लोक एका एक पक्ष सोडून लगेच दुसरा पक्ष पकडतात. पण मला असं वाटतं की खरोखरच महाआघाडी सरकारने वाखाणण्यासारखी कामगिरी केलेली आहे. कारण का गेल्या नोव्हेंबरमध्ये आता एक वर्ष झालं, म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, अक्षरशः 3 महिने या सरकारला नॉर्मल महिने ज्याला म्हणतात ते मिळाले. आणि अतिशय महाराष्ट्राच्या कठीण कालावधीमध्ये, म्हणजे सर्व प्रकारचे अतिशय मुश्किलाताचे दिवस महाराष्ट्राने बघितले ह्याच्यात, अर्थात कोविड होतं, त्यानंतर ओला सुका दुष्काळ होता, आपलं चक्रीवादळ होतं, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड हाल आणि त्यांच्याकरता गेलेला एक प्रचंड खूप कठिणाईचं काळ होता हा. त्यामुळे सर्व प्रकारच्या दुर्दम्य अशा समस्यातनं जात होतं महाराष्ट्र प्रदेश, आणि त्यामुळे सरकारसुद्धा. आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांनी एक वाखाणण्यासारखी कामगिरी केली आहे, ह्याच्यात प्रश्नच नाही. मी शिवसैनिक म्हणून आलेली आहे आणि मी शिवसैनिक म्हणूनच काम करायला आलेली आहे. मला दिलेलं नाही आहे असं देणार ते त्यांना कधी देतील तेव्हा देतील, आता सांगा तुम्ही. पण मला माझं नाव जरूर सजेस्ट केलं गेलेलं आहे आणि मला तुम्हाला नम्रपणे हेही सांगायला आवडेल की मी माझ्यावरती आत्ताच्या आत्ता पक्ष जॉईन करण्याची कुठल्याही प्रकारची सक्ती किंवा काही प्रकारची गोड सक्ती नव्हती.
पण मला असं वाटलं नाही की माझं नाव म्हणजे MLC मिळणं हा या सगळ्या मोठ्या वाटचालीचा एक छोटासा पहिला टप्पा असेल. त्यामुळे मुळात मला काम करण्याची इच्छा असल्यामुळे मी शिवसेना प्रवेश आज केलेला आहे. नाही, आज आपण जास्त करून माझ्यावरती बोलू, त्याच्यानंतर पुढच्या वाटचालींवरती बोलायला मीही इथेच आणि तुम्ही इथेच आहात. नाही नाही, मला असं वाटतं की दोन व्यक्तींचे जे प्रवास असतात ते, कारण त्या दोन व्यक्ती एका काय म्हणतात ते एका पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात येतात म्हणून ते त्यांचे प्रवास त्यांना एकत्र जोखणं चुकीचं ठरेल. कारण प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, त्यांचा प्रवास पूर्णतः वेगळा आहे, त्यांची स्टोरी वेगळी आहे, माझा प्रवास वेगळा आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवासाबरोबर माझा प्रवास कंपेअर करणं बरोबर नाही. हा एक मिनिट असे येऊया, मी करून घे बेबी मराठी हिंदी हिंदी करून घे, हिंदी बाद में करते. बोला, नाही अजिबात नाही, तुम्ही त्यांचे फॅन आहात का? हा, मी पण नाही. मला असं वाटतं, मी सांगते त्याचं उत्तर. मला असं वाटतं त्यांच्यावर बोलायला पाहिजे होतं, त्याच्यापेक्षा जास्त ऑलरेडी बोललं गेलेलं आहे आणि आता बोलायची गरज नाही आहे. आणि टीका करायला लोकशाही आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, कोणी ती करावी. नाही, मी तेव्हा सुद्धा त्यांना उत्तर द्यायला सर्वप्रथम तरी आज क्लिअर करू इच्छिते. मी जो इंटरव्ह्यू केला होता तो त्यांना उत्तर देण्याकरता तेव्हाही केलेला नव्हता, तो त्या इंटरव्ह्यूचा एक भाग असणार होता. पण त्या काही काय म्हणतात ते प्रश्नांच्या ओघाओघामध्ये जास्त प्रश्न त्यांच्याबद्दल विचारले गेले म्हणून त्याच्यावरती उत्तरं द्यावी लागली. याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं नको तितकं महत्त्व ऑलरेडी या विषयाला दिलं गेलेलं आहे, आता आपण ते ड्रॉप करू शकतो. भाजपच्या टीका म्हणजे काय आहे, पुढे तुम्हाला आयुष्यामध्ये माझ्या कदाचित मी हे आज घातलं आहे थोडंफार ते सोडून वेगळी वेगळी मेडल्स दिसतील. कारण ज्या प्रचंड प्रकारे माझे ट्रोल्स परत सुरू झालेले आहेत त्या सगळ्यांनाही मी खूप अगदी एक वॉर्म वेलकम देऊ इच्छिते. आणि त्यातले एकही ट्रोल, त्याच्यातला एक एक ट्रोल माझ्याकरता मोठ्या मोठ्या पदकांसारखा आहे. कारण त्याच्यातलं एक एक ट्रोल मला हे दाखवतं की जे मी करते ते मी बरोबर रस्त्यावर चालले आणि त्याच रस्त्यावर मी चालत राहणार. आणि त्या ट्रोल इतक्या हीनपातळीचे असतात की त्याच्यावरती मला वाटतं बोलून त्याच्यावरती त्याला महत्त्व देणं पण चुकीचं होईल. पण तीच त्यांची नेहमी रणनीती राहिलेली आहे की एखाद्या व्यक्तीला पर्सनल टीका करून आणि पर्सनल ट्रोल करून खाली खेचणे. पण त्यांनी ह्यावेळी त्यावेळी चुकीची व्यक्ती निवडली होती आणि ह्यावेळी तर अगदीच चुकीची निघाली आहे. कारण मराठी आहे, मी पाऊल पुढे टाकल्यावरती मागे घेणार नाही. त्यामुळे त्यांनी करत राहावं त्यांचे काम, मी माझं करत राहील. महिला आघाडी खरं सांगायचं तर शिवसेनेची इतकी भक्कम आहे की मला फार आनंद आहे की मी त्यांचा भाग जर होऊ शकले. पण आणि काम करायला खूप आहे आणि मेन गोष्ट मला ह्याच्यावरती अगदी इमिजिएटली काम करायला आवडेल की मुंबईमध्ये फक्त महाराष्ट्रात नाही, देशभरात नाही तर जगभरातनं असंख्य यु नो मुली येतात. त्यांच्या आई वडील खूप आत्मविश्वासाने पाठवतात की आमच्या मुली मुंबईमध्ये सेफ आहेत. आणि मला खूप आनंद आहे आणि अभिमान आहे की मी अशा मुंबई शहराचा भाग आहे की त्या मुली इथे खूप सेफ आहेत. तर विमेन्स सेफ्टी आणि विमेनचे दुसरे अनेक अगणित जे प्रॉब्लेम आहेत खरं सांगायचं ते महाराष्ट्रभर आहेत आणि त्याच्यावरती मला काम करायला जास्त आवडेल. मुलं आणि बायकांच्या अनेक विचारांना, इनफॅक्ट जर माझी MLC कधीमधी झाली अनाऊन्स तर मी जरूर माझा जो पहिला विचार आहे तो त्याच्यावरचाच आहे, त्याच्याशी रिलेटेड आहे. पण तो वेळ येईल तेव्हा मी जरूर त्यावर डिस्कस करेन. कमलेशजी बोला. अमिताभ बच्चन यांनी प्रयोग करून बघितला, ते पण टिकल्याने फार राजकारणात. तुम्ही एक पक्ष जॉईन केला, तुम्हाला त्याचा अनुभव वाईट झाला सोडला,
मला असं वाटतं की हे विचारणं म्हणजे थोडंसं जोक इज ऑन यू, कारण जेव्हा मी काँग्रेस सोडली तेव्हा पण मी असं कदापिही कधीही म्हटलेलं नव्हतं, जरूर माझं पत्र काढा आणि वाचा, की मी राजनीती पॉलिटिक्स सोडलं आहे. मी फक्त एवढं म्हटलं होतं की मी पक्ष सोडत आहे पण मी लोकांकरता काम करत राहीन, एक झालं. आणि त्यामुळे मी तेव्हाही पॉलिटिक्स सोडलेलंच नव्हतं आणि आताही मी मला जितकं माझ्यामध्ये कॅपॅसिटी आहे त्याने अगदी ग्रासरूट म्हणजे अगदी जमिनीवरती उतरून काम करण्याची माझी इच्छा आहे. कारण मला मुळात असं वाटतच नाही की ए सी रूममध्ये बसून ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे येणारा काळ जो आहे, आज मी तुम्हा सर्वांकरता आणि महाराष्ट्राच्या जनतेकरता कडनं फक्त थोडा विश्वास आणि थोडा वेळ मागत आहे, कारण येणारा काळ, मला असं वाटतं मी कितीही बोलले तरी येणारा काळ ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीमध्ये बरेच लोक आले, बऱ्या सर्व प्रकारच्या चॅनल्स माझ्या मुलाखती घेतल्या, पण कुठेतरी माझ्या कामाने जे काही म्हणजे मी हरले तरीही जे सिद्ध केलं माझ्या कामाने ते माझ्या बोलण्याने होऊ शकणार नाही. त्यामुळे आज मी फक्त थोडा वेळ मागू शकते. साधारणतः नाही, हिंदुत्ववादीच आहे. काय आहे, मुळातच मी थोडक्यात याचं उत्तर देते, कारण ह्याचं उत्तर खरं फार डिटेल आहे की सेक्युलर म्हणजे ह्याचा अर्थ म्हणजे इतर काय म्हणतात ते धर्मांच्या कडे आपली असलेली धर्मांना हेट करणं नाही किंवा स्वतःच्या धर्माला विरोध करणं किंवा त्याचा तिरस्कार करणं असंही नाही. मी हिंदू आहे जन्माने आणि मी कर्मानेही हिंदू आहे आणि हिंदू धर्माबाबत मी खूप बोलू शकते, कारण हिंदू धर्माचा मी पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. मी 8 ते 9 वर्षाची असल्यापासून योग साधना केलेली आहे. मी एक पूर्ण म्हणजे त्याला म्हणतात जो टीचर ट्रेनिंग कोर्स योगाचा करून मी सर्टिफाईड योगा टीचरही आहे. या सर्व गोष्टींवरती आतापर्यंत बोलायची गरज वाटली नाही, कारण का मला असं वाटतं की आपला जो धर्म असतो तो जसा देव कसा मंदिराच्या गाभाऱ्यात असतो तसा आपला धर्म हा आपल्या अत्यंत मनातला हा अत्यंत आपल्या जिव्हाळ्याचा आस्थेचा असा विषय असतो आणि तो दरवेळी वेशीवर उभं राहून त्याचा उहापोह करण्याकरता वापरण्याची मला गरज वाटली नाही. पण हिंदुत्ववादी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी माझ्या धर्माचा प्रश्न येणार तिथे मला माझ्या धर्मानेच मी वागले आहे आणि यापुढेही वागेन. त्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र नेहमीच आपल्या अतिथींचं जास्त स्वागत करण्यामध्ये नेहमी कधीही मागे राहिलेला नाही. आम्ही त्यांना जय महाराष्ट्र सांगू शकतो. हो जरूर. ओके, देखिए मैं यही कहना चाहूंगी कि पहले तो जिस तरह से पिछले 10 महीनों में 11 महीनों में अभी पूरा एक बरस हो गया है, बहुत ही कठिन समय में महाराष्ट्र के लिए बहुत कठिन समय रहा, क्योंकि आप भूल नहीं सकते कि मुंबई महाराष्ट्र में है जो देश का एक आर्थिक जिसको कहते हैं कैपिटल है और ऐसी जगह है कि जहां पर दुनिया भर से और देश भर से लोग आते जाते रहते हैं. बहुत मुश्किल था कोविड जैसे समस्या से जूझना और ऐसे समय में कोविड जैसे समस्या से ही नहीं बल्कि जो नैसर्गिक आपत्तियाँ आई हैं महाराष्ट्र प्रदेश पर वो बहुत बड़े पैमाने पर आई है. कुछ ज़्यादा ही आपत्तियों से भरा हुआ ये वर्ष महाराष्ट्र के लिए रहा, महाराष्ट्र के किसानों के लिए भी रहा. एक बहुत ही ज़बरदस्त कामगिरी मुझे लगता है महाआघाड़ी सरकार ने की है और उसमें बहुत बड़ा हाथ उद्धव जी का रहा है और उद्धव जी एक सीएम के तौर पर उन्होंने इतने बढ़िया तरह से महाराष्ट्र को संभाला है, अपने साथ लेकर चले हैं. जहाँ पे ज़रूरत होती है वहाँ पे वो अपनी स्ट्रेंथ दिखाते हैं, जहाँ पर ज़रूरत होती है वहाँ पे वो घर का जैसे कोई बड़ा सदस्य आकर हमसे और आपसे बात करता है उस तरह लोगों को समझाते भी हैं. तो मुझे लगता है जिस तरह उन्होंने महाराष्ट्र को खूबसूरती से संभाला है वो देख कर मैं बहुत प्रभावित हूँ और इसलिए मैं चाहती हूँ कि ऐसे नेतृत्व में मैं ज़रूर काम करना चाहूँगा. पार्टी की तरफ से शिवसेना की तरफ से किसने आपको अप्रोच किया, क्या रश्मि ठाकुर जी का कोई भूमिका आपको साथ में रखने में, सुबंधन बांधने में कुछ बातचीत हुई और कुछ आपको रखा? रश्मि जी हैं और फिर बहुत सारे लोग उनके साथ हैं, लेकिन मुझे कॉल दरअसल उद्धव जी से भी आया और उद्धव जी ने मुझे बहुत ही खूबसूरत
खूबसूरत बात कही जब उन्होंने जब एमएलसी की बात हुई, उन्होंने मुझे कहा, पहले मैं मराठी में कहना चाहूँगी कि आपली जी विधान परिषद आहे महाराष्ट्राची, महाराष्ट्राची परंपरा इतकी मोठी आहे की त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेचा सामाजिक आणि सांस्कृतिक दर्जा वाढावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. कारण का ही जी परिषद ह्या ज्या जागा आहेत, ही जी भवनं आहेत, त्याच्यात जायला लोकांना खूप मोठा प्रवास करावा लागतो. तर त्याची तिथले जे बोलणं जात होतं त्याचा कुठेतरी दर्जा खूप मोठा वाढला पाहिजे आणि त्याच्याकरता तुमच्यासारख्या लोकांची गरज आहे. तर ये सोच ही पहले मुझे बहुत बढिया लगी की उन्होंने कहा की विधान परिषद जैसी जगहों पर बहुत जरूरी है कि महाराष्ट्र जैसा प्रदेश जो अपने आप में सांस्कृतिक और सामाजिक मूल्यों पर हमेशा आगे रहा है, ऐसे मूल्यों को आगे रखना बहुत जरूरी है. और इसलिए कहीं ना कहीं उन्होंने मेरे बारे में सोचा, इसके लिए मैं अपने आप को बहुत खुशनसीब समझती हूँ. नहीं नहीं, मेरा साथ दुर्व्यवहार हुआ है ऐसे नहीं मैंने कहा था. मैंने ये कहा था कि कांग्रेस में जब मैंने कैंपेन किया था तो जिस तरह की कुछ चीजें होनी चाहिए थी वो उस तरह से हुई नहीं.